नाव जरी फक्त महिलांसाठी असं असलं तरी अजिबातच फक्त महिलांसाठी नाही आहे, आणि अर्थातच पुरुषांना जास्त इंटरेस्ट असलेल्या नावामुळे सुद्धा. घरी काय बोलायचं आणि काय नाही याच्यावर लक्ष ठेवायला लागतं, कारण कधी ते पटकन फिल्ममध्ये डायलॉग म्हणून काय येईल सांगता येत नाही. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी. मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठा क्षण, कारण तब्बल 7 चित्रपटांची घोषणा झालेली आहे, एक मोठा लॉन्च सोहळा, आणि त्या चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे मृणाल ताईचा, आणि ती टीम आहे सहकुटुंब सहपरिवार. चित्रपटाचं नाव आहे फक्त महिलांसाठी, पण तो पण आहे विराजसी आहे यासोबत, कारण त्यांनी लिहिलेला आहे. ओळख करून देते आधी, ओंकार विराजस हे दोघं आमचे लेखक आहेत. शिवानी त्याच्यात एक पार्ट करते. वंदना गुप्ते आहे त्याच्यात, सईता मणकर आहे, आणि आणखी एक अभिनेत्री आहे जे मी सांगणार नाही आहे, ते तुम्हाला येत्या वेळेलाच बघायला मिळेल. हो, आणि धमाल चित्रपट आहे. नाव जरी फक्त महिलांसाठी असं असलं तरी अजिबातच फक्त महिलांसाठी नाही आहे, आणि अर्थातच पुरुषांना जास्त इंटरेस्ट असलेल्या नावामुळे सुद्धा. पण एक वेगळी धमाल UKमध्ये शूट होणार आहे, आणि बराचसा पोर्शन या चित्रपटाचा हा ट्रेनमध्ये, UKमधल्या ट्रेनमध्ये पोलिसांसह शूट होणार आहे, त्याच्यामुळे एक वेगळी धमाल बघा. शिवानी, या परिवाराचा भाग होऊन आणि या चित्रपटाच्या परिवाराचा भाग होऊन खूप छान वाटतंय मला. आणि घरी काय बोलायचं आणि काय नाही याच्यावर लक्ष ठेवायला लागतंय, कारण कधी ते पटकन फिल्ममध्ये डायलॉग म्हणून काय येईल सांगता येत नाही. पण नाही, मी खूप एक्साइटेड आहे, आणि इतकी छान कास्ट असणार आहे माझ्याबरोबर. वंदना मावशींबरोबर मेनली माझा ट्रॅक असणार आहे, सो मला दडपण पण आहे, पण आय एम रिअली एक्साइटेड. खूप शिकायलाही मिळणार आहे आणि मज्जा करू शकेन असा अगदी छान छोटा मस्त रोल आहे. सगळे आनंदी आहेत ना, कारण इतकं मोठा लॉन्च सोहळा, त्या 7 चित्रपटांमध्ये तुमचा चित्रपट भाग आहे, काय नाही. मला खरंच कौतुक वाटतं प्रोड्युसर्सचं, कारण एक सिनेमासुद्धा बनवताना काय तारांबळ उडू शकते किंवा किती त्रेधा त्रिपेट चालू असते हे आम्हाला बिहाइंड द कॅमेरा खूप माहीत असताना, 7 चित्रपट एकत्र त्यांची निर्मिती करणं, आणि ते करत असतानाही प्रत्येक त्या चित्रपटाच्या टीमला असं वाटू देणं की फक्त तुमचंच काम चालू आहे आता, हे त्यांनी जितकं मनापासून आणि जितक्या सक्सेसफुली केलं आहे, खरंच त्यांचं खूप खूप कौतुक वाटतं. म्हणजे आधी एक डोक्यात होतं, माहीत होतं आमच्या म्हणजे सिनेमाच्या मीटिंग्स होत्या तेव्हा की अजून 6 सिनेमांचं काम चाललं आहे, अजून 6 सिनेमांचं काम चालू आहे. आज इथे आल्यावर साधारण अर्धी मराठी फिल्म इंडस्ट्री इथे अवतरलेली बघून लक्षात येते की हे 7 सिनेमे म्हणजे केवढं मोठं शिवधनुष्य आहे. जे फक्त महिलांसाठी, ॲक्च्युली काय आपण म्हणूया, कन्सेप्ट कुठेतरी आम्हाला ती इंटरेस्टिंग वाटत होती की एका कंपार्टमेंटमध्ये, एका क्लोज स्पेसमध्ये 4 महिलांमध्ये आणि 4 वेगवेगळ्या महिलांमध्ये एखादी गोष्ट इंटरेस्टिंग काहीतरी घडते आहे, आणि मग त्यातनं पुढे आमचं डेव्हलपमेंट चालू झालं. मृणाल मॅम्बरवर पण आम्ही खूप जॅमिंग डिस्कशन झाली, सेजल मॅम्बरवर पण झाले, आणि त्यातनं काहीतरी इंटरेस्टिंग सापडलं, आणि समोर असं रिअलाईज झालं की हे असं आहे की जे मे बी खूप जणांनी ट्राय केलं नाही आहे, मग तर मग ते आपण केलंच पाहिजे ह्याच्यावरनं, ते अजून त्याच्यावर आम्ही काम चालू केलं, आणि आता म्हणजे आत्ता तरी आम्हाला जे हातात आहे ते काहीतरी नक्कीच वेगळं आणि इंटरेस्टिंग वाटतं आहे. प्रत्येक कलाकृती, मी सगळ्या कलाकारांशी बोलते, वैविध्यपूर्ण कलाकृती एकत्र अशा खूप छान गोष्ट आहे ही. शुभेच्छा तुमच्या प्रोजेक्टसाठी, आणि थँक्यू. थँक्यू.